तर वन नेशन वन इलेक्शन या धोरणावरनं आणि समितीच्या स्थापन होण्याविषयी असदुद्दीन ओवेसी यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. जो मीडिया में ये सवाल उठ रहा है कि क्या वन नेशन वन इलेक्शन होगा, ये नहीं हो सकता है. ये भारत के संविधान के खिलाफ होगा, क्योंकि फेडरलिज्म भारत के संविधान के बेसिक स्ट्रक्चर का हिस्सा है. और दूसरी बात यह है कि बीजेपी के पास राज्यसभा मेजॉरिटी नहीं है. तीसरी बात उसमें यह निकलेगी कि बहुत से ऐसे अपोजिशन रूल्ड स्टेट्स हैं जो इस बात को कबूल नहीं करेंगे, क्योंकि कर्नाटक में हाली इलेक्शन हुआ, क्यों दूसरे स्टेट्स करेंगे. तो वन नेशन वन इलेक्शन मेरे लगता है कि अनकॉन्स्टिट्यूशनल होगा, फेडरलिज्म के खिलाफ होगा, वो बेसिक स्ट्रक्चर का हिस्सा है. अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, वन नेशन वन इलेक्शन सरकारनं समिती स्थापन केली आहे, भेटीगाठी वाढू लागल्यात दिल्लीमध्ये, प्रतिक्रिया एकंदरीत काय उमटत आहेत सरकारच्या या धोरणावरनं, वन नेशन वन इलेक्शनच्या चाचपणीवरनं? ज्ञानदा, खरं तर एक देश एक निवडणूक ही संकल्पना पंतप्रधान मोदी 2016 पासून मांडतायत, पण काल गेल्या 24 तासांमध्ये या संदर्भात वेगवान घडामोडी घडतायत. काल एक अशी बातमी आली की 5 दिवसांचं अधिवेशन सरकारनं बोलवलेलं आहे. आज सकाळी 9:30 ही बातमी आली की देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे, जी ही शक्यता पडताळून पाहणार आहे. ही बातमी येते त्याच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda हे रामनाथ कोविंद यांच्या भेटीला पोहोचले देखील. त्यामुळं एक प्रकारे एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार त्याच्या संदर्भातल्या काहीतरी कृती घडामोडी घडतायत की ज्या माध्यमातून या मुद्द्याची चर्चा व्हावी असं एक प्रयत्न जो आहे तो याच्यामध्ये दिसतोय. खरं तर आत्ता या क्षणाला किती तातडीनं त्या निवडणुका आवश्यक आहेत देशाला, किंवा जर करायच्या असतील तर त्याच्यामधली कायदेशीर आव्हानं काय आहेत, इतर राज्यांच्या ज्या ठिकाणी बिगर भाषेप शासित राज्य आहेत तिथल्या राज्यांच्या परवानगीचं काय, असे सगळे अनेक मुद्दे आहेत. पण खरोखर या 5 दिवसांच्या अधिवेशनामध्ये हे होणार आहे की केवळ एक चर्चा व्हावी म्हणून हा सगळा प्रयत्न चालू आहे, याच्याबद्दल पण उत्सुकता आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, देशाच्या इतिहासामध्ये फार कमी वेळा असं झालेलं आहे, मला तर वाटतं की याच्या आधी कधी झालेलं नसेल, की एखादे माजी राष्ट्रपती हे सरकारच्या समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नेमले गेलेत. म्हणजे राष्ट्रपती हे पद जे आहे ते राजकारणापासून दूर असतं, राष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं आयुष्य सन्मानानं जगत असतात, पण आता रामनाथ कोविंद देशाचे माजी राष्ट्रपती हे पुन्हा एका सरकारी समितीचे अध्यक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्या माध्यमातून या संपूर्ण महत्त्वाच्या मुद्द्याचं पुढे काय करायचं याचा अधिकार जो आहे तो या समितीला असेल. जसं मी म्हटलं की याच्या आधी वेगवेगळ्या व्यासपीठांवरती पंतप्रधान मोदींनी स्वतः हा मुद्दा उपस्थित केलेला आहेच, पण खरोखर हे शक्य आहे का, हे याच वेळी भाजपला करायचं आहे का, आणि ते याच 5 दिवसांच्या अधिवेशनात म्हणजे 18 ते 22 अधिवेशनात जाहीर करायचं आहे का, याची पण एक उत्सुकता असेल. कारण 2-3 ज्या शक्यता होत्या की G20 एक मोठं संमेलन दिल्लीत पार पडतंय, ते पार पडल्यानंतर त्याच्या यशस्वीतेबद्दलचं काही या अधिवेशनाच्या मध्ये असू शकतं, चांद्रयानची मोहीम यशस्वी झालेली आहे त्याच्याबद्दल काहीतरी असू शकतं. आणि या सगळ्या चर्चेमध्ये आता भर पडलेली आहे ती गेल्या 24 तासात वन नेशन वन इलेक्शन संदर्भात होणाऱ्या या घडामोडींमुळे. प्रशांत, अपडेट जाणून घेत राहू तुर्तास. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.